शेतीने शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा शेतीमध्ये वापर केला पाहिजे असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथं आयोजित शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. डॉ डीवाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या तळसंदी इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं संकल्प ते सिद्धी न्यू इंडिया मंथन या अभियानांतर्गत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशानं 19 ते 30 ऑगस्ट या कालावधीत भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि केंद्रीय कृषी मंत्रालय यांच्या सूचनेनुसार कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या वतीनं शेतकरी चर्चासत्र आणि मेळाव्यांचं ठिकठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. आज निगवे खालसा इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी लोकसंख्या वाढतीय परंतु जमिनीच्या क्षेत्रफळात वाढ होत नसल्याचं सांगत शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करत उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केलं. आता आम्ही एकरावर गुंठ्यावर आलेलो आहे. आता गुंठ्याच्या सरी असं नुसते आमचे उभे पट्ट राहिलेले आहेत. अशी एक घराची परिस्थिती आज राहिलेली आहे. मग आम्हाला पर्याय काय? जर आमचं शेत ना वाढलं नसते, रान आमचं वाढलं नसते, तर आहे त्या आधुनिक तंत्रांचा वापर करत उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मागे टाकलंय. शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी योग्य मार्गदर्शन केलं तर महाराष्ट्र पुन्हा ऊस उत्पादनात अग्रेसर ठरेल असा विश्वास व्यक्त करत डॉ डीवाय पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उसाच्या उत्पादकता वाढीसाठी राबवले जात असलेल्या प्रयोगांचीही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी जनावरांच्या व्यवस्थापनाबद्दल निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ श्रीकृष्ण भट यांनी मार्गदर्शन केलं. एकरी 1,250 टन ऊस पीक व्यवस्थापनाबाबत नेटाफिम इरिगेशनचे सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ अरुण देशमुख यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी शेती क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या शेतकऱ्यांना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी डॉ बसवराज मास्तोळी, तळसंदे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ जयवंत जगताप, राजवर्धन सावंत, सुधीर सूर्यगंध यांनीही मार्गदर्शन केलं. मेळाव्याच्या उद्घाटन समारंभाला डॉ डीवाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, करवीर पंचायत समितीच्या सदस्य सागर पाटील, बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक श्रीपती पाटील, निगवेचे सरपंच बच्चाराम किल्लेदार, उपसरपंच संतोष राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, संदीप गुरव, बाजार समितीचे माजी उपसभापती विलास साठे, बजरंग पाटील, किरण पाटील, निनाद वाघ, दीपक पाटील, मधुकर माळी यांच्यासह कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे शास्त्रज्ञ कर्मचारी, निगवे खालसा इथल्या ग्रामपंचायत सहकारी संस्था आणि तरुण मंडळांचे पदाधिकारी तसंच शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.